नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय कचाले, डायरेक्टर इग्नाइट अकॅडमी. तुम्हा सर्वांचे इग्नाइट अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आम्ही यूट्यूब चॅनलची स्टार्ट करत आहोत. या यूट्यूब चॅनलवरती आम्ही इथून पुढे RTO एक्झामशी रिलेटेड व अदर एक्झाम्स ऑल्सो MPSC रिलेटेड ज्या एक्झाम्स आहेत त्यावरती आम्ही लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. व्हिडिओ लेक्चर्स आम्ही यूट्यूबवरती टाकणार आहोत. तर सुरुवात आम्ही ही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरच्या एक्झामबद्दल माहिती ह्यापासून करणार आहोत. आणि इथून सुरुवात नंतर मेंटल ॲबिलिटी कृष्णा पाटील सरांचे लेक्चर्स असणार. आणि नंतर सबसिक्वेंटली जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी ह्या सब्जेक्टवरती आम्ही व्हिडिओ लेक्चर्स टाकणार आहोत. तर सुरुवात असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2018. 2017 ज्या वॅकन्सीज होत्या 833, या वॅकन्सीज 11th hour मुलांना कळल्या. रूल्स अँड रेग्युलेशन हे वेळेवरती चेंज झाले. MPSC जे हेवीचे लायसन्सची रिक्वायरमेंट होती, 1 वर्ष गॅरेज एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट होती, त्या वेळेवरती चेंज केली, शिथिलता दिली त्याच्यामुळे. त्यामुळे खूप मुलांना संधी पण मिळाल्या. ज्या मुलांकडे लायसन्स नव्हते हेवीचे, ज्या मुलांकडे गॅरेजचा एक्सपिरियन्स नव्हता, ते मुलं सुद्धा एलिजिबल झाले. परंतु हे अटी वेळेवरती शिथिल केल्यामुळे खूप मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू शकल्या नाही आहेत. क्रायटेरिया काय एक्झामचा ते मुलांना कळू शकलेलं नाही आहे. त्यामुळे खूप मुलांची संधीसुद्धा गेली. टॅलेंट आहे, खूप टॅलेंट आहे, परंतु तुम्ही क्रायटेरिया काय एक्झामचा ते माहिती नाही आहे. तुम्ही परीक्षेला जोपर्यंत अपियर होणार नाही, सिलेक्शन कसं होणार, त्यासाठी अपियर होण्यासाठी क्रायटेरिया काय, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला माहिती असणार. खूप साऱ्या मेकॅनिकल इंजिनियरला हे सुद्धा माहिती नाही की असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा RTO इन्स्पेक्टर एक्झाम ही फक्त मेकॅनिकल इंजिनियरलाच एलिजिबल आहे. ह्या सुद्धा गोष्टी इथून पुढे जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ह्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. मागच्या वेळी ज्या मुलांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे संधी हुकलेली आहे, जॉब गेला असं म्हटलं तर चालेल. छोट्या फक्त क्रायटेरिया माहिती नसल्यामुळे मुलांना जॉब गेला आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कोणत्या वर्षी असायला हवं, त्याला येस करायचं, नो करायचं, भरपूर मुलींनी नॉन क्रिमिनलमध्ये असताना सुद्धा नो केला आहे, संधी गेली. MPSCचा फॉर्म कसा भरायचा, सगळ्या गोष्टी कशा करायच्या, ह्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. तर बघू आपण RTO इन्स्पेक्टर 2018 संपूर्ण माहिती. आता आपण बघू व्हॉट इज AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. भरपूर जणांना पब्लिकमध्ये मिसकन्सेप्शन आहे, ही पोस्ट AMVI लोकांना माहितीच नाही आहे. लोकांना RTO ऑफिसर माहिती आहे. भरपूर जणांनी ज्या एक्झाम देत आहेत, ज्या मुलं मेकॅनिकल इंजिनिअरला सुद्धा माहिती नाही की RTO ऑफिसरची पोस्ट काय आहे आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या दोन पोस्टमध्ये फरक काय आहे. जनरल पब्लिकमध्ये परसेप्शन आहे, आपण जिथे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी जातो ती व्यक्ती जो तिथे व्यक्ती बसला असेल वर्दीमध्ये तो असतो RTO ऑफिसर. बट तो RTO ऑफिसर नसतो, तो त्याची पोस्ट असते, डेझिग्नेशन आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि RTO इज डिफरंट. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर पोस्ट जी आहे, आपण ज्या परीक्षेत तयारी करणार आहोत त्या पोस्टचं नाव आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. आणि दॅट इज अ Class 3 पोस्ट. जनरल पब्लिकमध्ये जर तुम्ही विचारलं की बाबा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढायला जाता, त्या व्यक्तीची, त्या ऑफिसरची काय स्केल असेल किंवा कोणती पोस्ट असेल ती, तर कोणी पण जनरल पब्लिकमध्ये तुम्हाला सांगेल की ही Class 1 पोस्ट आहे. या पोस्टची खासियतच ही आहे, ही पोस्ट आहे Class 3. इट्स अ पे स्केल आहे Class 2 आणि रुतबा आहे Class 1. जनरल पब्लिकमध्ये असं परसेप्शन आहे की AMVI इज द Class 1 पोस्ट, बट दॅट इज अ Class 3 पोस्ट. आता रूल्स, जे आपण RTO ऑफिसर काम काय करतो हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याची रोल काय, RTO ऑफिसरचा रोल काय ते बघू आपण. तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर काय काम करावं लागेल, लर्निंग लायसन इश्यू करणे. भरपूर जण तुम्ही गेले असाल RTO ऑफिसला लायसन इश्यू करायला, सर्वांना लायसनची आवश्यकता आहेच. तर लायसन इश्यू करण्याचं काम असते AMVI. लायसन इश्यू केल्यानंतर ते परमनंट करायसाठी ट्रायल घेणे आणि परमनंट लायसन इश्यू करणे हे सुद्धा काम आहे RTO ऑफिसरचं किंवा RTO इन्स्पेक्टरचं, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करणे. व्हेकलची काहीतरी लाईफ असते, 10 वर्ष, 15 वर्ष, डिझेल व्हेकल 15 वर्षापर्यंत लाईफ असते. त्याच्यानंतर तुम्ही रोडवरती ती व्हेकल चालवू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर नंतर ती व्हेकल रोडवरती चालवायची असेल तर तुम्हाला त्याचे RTO ऑफिसकडनं परवाना घेणं आवश्यक आहे. तो परवाना इश्यू करते, कारण की व्हेकल फिट आहे की नाही आहे रोडवर चालायसाठी, ते परवाना इश्यू करणार AMVI. नवीन व्हेकल घेतली, नवीन व्हेकलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, त्या नवीन व्हेकलचं रजिस्ट्रेशनसुद्धा असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर करणार. नंतर जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, मोटर व्हेकल ॲक्ट, मोटर व्हेकल ॲक्ट
इम्प्लिमेंट करणं, रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणं हे सुद्धा काम आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचं. नंतर याच्यामध्ये रोडवरती चेकपोस्टवरती व्हेकल चेक करणं, लोडिंग प्रॉपरली आहे की नाही आहे. व्हेकलची लोडिंग असते 3 टनसाठी 5 टनसाठी परमिशन असते, परंतु जर त्याच्यापेक्षा जास्त जर कोणी माल वाहून नेत असेल तर ते त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचं काम. हे झाले रोल ऑफ आर टी ऑफिसर. आता आपण बघू क्रायटेरिया काय आहे या पोस्टसाठी. आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फिजिकल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुमच्याकडे लायसन्स काय लागणार आहे, ह्या गोष्टी बघणार होतं आपण याच्यामध्ये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतो, मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा इंजिनियर. मिनिमम तुम्ही मेकॅनिकल डिप्लोमा किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा, सिमिलर जे आहेत आपले टूल डिझाईन प्रोडक्शन वगैरे ह्या पण सुद्धा अलाउड आहे. डिप्लोमा ऑर डिग्री, डिग्री सुद्धा इलिजिबल आहे. डिप्लोमा ऑर डिग्री दोन्हीही इलिजिबल आहेत. आणि फायनल इयर अपिअरिंग मुलं, जे फायनल इयरला सध्या अपिअर मुलं आहेत, ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. फक्त अट हीच आहे की मेन्सचा फॉर्म भरायच्या आधी त्या मुलांचं फायनल रिझल्ट आलेला असणं आवश्यक आहे. तर मेन्स आहे सप्टेंबरमध्ये, फॉर्म भरावं लागेल ऑगस्टमध्ये आपल्याला. तर मॅक्सिमम महाराष्ट्रातल्या सर्व युनिव्हर्सिटीज ह्या जुलैमध्ये सर्वांचे रिझल्ट लागतात. तर फायनल इयर रँक अपिअरिंग मुलंसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात, त्यांच्यासाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मागच्या वेळी खूप मुलं फायनल इयर मुलांनी संधी घेतली आणि ते आता यावेळेस आर टी ओ ऑफिसर होणार आहेत. 21 वर्षी त्या मुलांनाही पोस्ट भेटणार आहे एमपीएससीमध्ये. नंतर तुम्हाला याच्यासाठी आणखी 2-व्हीलर आणि 4-व्हीलरचे लायसन्स असणं आवश्यक आहे. याच्या आधी तुम्हाला हेवीचे लायसन्सची आवश्यकता होती, परंतु मागच्या एक्झामपासून गव्हर्नमेंटने ती अट शिथिल केलेली आहे. तुम्हाला हेवीच्या लायसन्सची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला इथे 4-व्हीलर LME लाईट मोटर व्हेकलचं लायसन, नॉन ट्रान्सपोर्टसुद्धा चालेल आणि ट्रान्सपोर्टसुद्धा चालेल. आणि 2-व्हीलर विथ गियर हा खूप खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. मागच्या वेळी मुलींकडे 2-व्हीलरचे लायसन तर होते, LMEचे लायसनसुद्धा होते, परंतु विथ गियर 2-व्हीलरचे मोपेडचे लायसन त्यांच्याकडे, विथ गियरचे लायसन नसल्यामुळे ते त्या मुली इलिजिबल होऊ शकल्या नाही आहेत. तर आत्ताच सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाकी तुमचे परीक्षेचा अभ्यासाला नंतर लागा, सर्वात महत्त्व ज्या मुलांकडे लायसन्स नसतील त्या मुलांनी आजच जाऊन किंवा उद्या जाऊन जेही अर्लिएस्ट ॲज अर्लिएस्ट पॉसिबल तुम्ही लर्निंग लायसन इश्यू करून घ्या. आणि परमनंट लायसनसाठी 1 महिना तुम्हाला परमनंट लर्निंग लायसन इश्यू झाल्यानंतर तुम्हाला 1 महिना लागतो परमनंट लायसन घ्यासाठी. तुम्ही आजच ते करून घ्या, कारण की नेक्स्ट मंथमध्ये ॲडव्हर्टाईज मिळणार आहे, त्यावेळी तुमच्याकडे परमनंट लायसन असणं आवश्यक आहे. मागच्या वेळी दिला होता MPSCने वेळ मेन्सपर्यंत, किंवा मेन्सला तुम्ही परमनंट लायसन देऊ शकता, अद्याप लर्निंग असेल तरी चालेल. परंतु आता यावेळी सुद्धा तुम्हाला मेन्सपर्यंत अलाउ करेल असं सांगता येत नाही, त्यामुळे प्रिलिमच्या वेळीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, प्रिलिमचा फॉर्म भरायच्या आधीच तुमच्याकडे ह्या दोन्ही लायसन्स असणं आवश्यक आहे. कधी ना कधी काढायचंच आपल्याला लायसन्स, त्यामुळे आत्ताच करून घ्या ह्या ज्या गोष्टी करायच्या त्या. एज लिमिट मिनिमम 19 इयर्स आणि मॅक्सिमम 38 इयर. आणि फॉर OBC SC ज्या कॅटेगरीज अदर कॅटेगरीज, त्या कॅटेगरीजसाठी रिलॅक्सेशन आहे 5 इयर्स, 43 पर्यंत मॅक्सिमम देऊ शकतो. नंतर फिजिकल क्रायटेरिया सुद्धा आवश्यक आहे या पोस्टसाठी. या पोस्टला वर्दीवाली पोस्ट आहे, त्यामुळे तुमचं फिजिकल क्रायटेरिया मिनिमम हाईट फॉर मेल 163 सेंटीमीटर कंपल्सरी आहे. 163 सेंटीमीटरच्या कमी जर हाईट असेल तर तुम्ही परीक्षेला अप्लाय करू शकत नाही. चेस्ट तुमची 79 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, विथ एक्सपान्शन 5 सेंटीमीटर. एक्सपान्शन तुमचं 5 सेंटीमीटर व्हायला हवं चेस्टमध्ये. मुलींसाठी हाईट मिनिमम 155 सेंटीमीटर आणि वेट हे 45 kg असणं आवश्यक आहे. आणि कलर ब्लाइंड पर्सन इज नॉट अलाउड. स्पेक्स चालेल, स्पेक्ससाठी तुम्हाला कितीही नंबरचा चष्मा असला तरी चालेल, फक्त तुमचं व्हिजन प्रॉपरली असणं आवश्यक आहे. आणि फिजिकल हँडिकॅप इज नॉट अलाउड इन दिस पोस्ट. हा झाला फिजिकल क्रायटेरिया. आता आपण बघू पे स्केल काय आहे या पोस्टसाठी. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर क्लास 3 पोस्ट, पे स्केल आहे 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे आहे 4,300. हा क्लास 2चा पे स्केल आहे. आणि लमसम जर बघितलं, विचार केला तर लमसम तुमच्या हातामध्ये येते 35,000 ते 40,000 इन हँड येतील. हे आहे 6 पेनुसार, 7 पेनुसार कमिशननुसार. आपले जे 10 वर्षानंतर पे कमिशन लागतात त्यामध्ये 7 पेनुसार आपल्याला जास्त येईल. ते अजून रिव्हिजन होते आहे, गव्हर्नमेंटचे इन प्रोसेस आहे. तुमचं लमसम कदाचित 50,000 ते 60,000 पर्यंत येईल इन हँड. अदर बेनिफिट्स आता बघू आपण आपल्या याच्यापेक्षा. ठीक आहे, हे तर सॅलरी झाली, सॅलरीच्या व्यतिरिक्त आपल्याला काय बेनिफिट्स आहेत. तर गव्हर्नमेंट जॉब आहे, सिक्युर्ड जॉब आहे, तुमचे रेसिसेन्सचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि बाकी जे अदर बेनिफिट्स आहेत ते तर मला सांगायची गरज नाही आहे काय आहेत. तर आता तुम्हाला पण माहिती आहे आर टी ऑफिसरसाठी काय आहेत अदर बेनिफिट्स, तर आपण त्याच्याबद्दल नाही बोलू. पुढे प्रमोशन अपॉर्च्युनिटी काय आहेत. तर प्रमोशन अपॉर्च्युनिटी
एंट्री आपली होणार आहे बॉटम लेवलला, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरवरती आपली एंट्री होणार आहे. तिथून आपले 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष व्हॅकन्सी बेस्ड प्रमोशन असते आपल्या इथे. स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सी बेस्ड प्रमोशन असते. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर टू मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, मोटर व्हेकल इन्स्पेक्टर टू असिस्टंट आरटीओ, असिस्टंट आरटीओ टू डेप्टी आरटीओ, आणि डेप्टी आरटीओ टू आरटीओ. आपल्याला प्रमोशन मॅक्सिमम जवळपास आरटीओ पर्यंत आपण पोहोचू शकतो. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर पासून आरटीओ पर्यंत आपण इथे प्रमोशन होऊ शकते. आता आपण बघू एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धती कशी आहे, याची एक्झाम प्रोसेस काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. यामध्ये दोन स्टेजेस होतात, दोन स्टेज, एक प्रिलिम आणि मेन्स, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेमध्ये काय सिलेबस आहे, पूर्वपरीक्षेमध्ये 100 मार्काचे पेपर असणार आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहेत 100 मार्कांसाठी. त्यामध्ये 20 मार्क टेक्निकल राहणार आहेत, तुमच्या जे अकॅडमिक्स राहणार आहे, रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल, रिसेंट ट्रेंडबद्दल असते इन्फॉर्मेशन की बाबा आजकाल चालू घडामोडी काय आहेत मेकॅनिकलमध्ये, नवीन व्हेकल्समध्ये काय टेक्नॉलॉजी आलेले आहेत आहे ते. परंतु जनरली जे कोअर मेकॅनिकल सिलेबस आहे ऑटोमोबाईलबद्दल तोच विचारतला आहे त्याच्यामध्ये. 20 मार्कांमध्ये जनरली 14-15 क्वेश्चन्स हे ऑटोमोबाईलशी रिलेटेड असतात आणि 5-6 क्वेश्चन हे मेकॅनिकलशी रिलेटेड असतात, कारण की आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम हे ऑटोमोबाईल रिलेटेड जास्त आहे, त्याच्यामुळे वेटेज हे ऑटोमोबाईलला इथे जास्त आहे. प्रिलिममध्ये कमीत कमी 14-15 क्वेश्चन तरी ऑटोमोबाईलवरती असतात, 5-6 क्वेश्चन हे मेकॅनिकलशी रिलेटेड असतात. 30 क्वेश्चन असणार आहेत मेंटल ॲबिलिटीवरती, बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे फक्त अंकगणित असं नाही आहे, त्यामध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड फक्त विचारलं जाणार नाही आहे, त्यामध्ये लॉजिकल रिझनिंगसुद्धा असणार आहे. लॉजिकल रिझनिंगमध्ये जे सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स आहेत, ब्लड रिलेशनचे क्वेश्चन्स आहेत, सिलोलिझम्स आहेत, काही आपले लॉजिकल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स तुम्हाला इथे असणार आहे. मेंटल ॲबिलिटी हे आहेत 30 मार्कांसाठी, 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी. राहिले 50 मार्क असणार आहेत हे आहे जनरल स्टडीज. ही झाली पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आपण अपियर होणार आहे मेन्स परीक्षेला. पूर्वपरीक्षेचे गुण हे मुख्य परीक्षेला ॲड होत नाहीत, पूर्वपरीक्षेचे मार्क्स हे मुख्य परीक्षेला ॲड नाही होणार, ते फक्त क्वालिफाईंग असणार एक्झाम. तुम्हाला फक्त हे क्वालिफाय करायचं आहे मेन्ससाठी, त्यामुळे आपल्याला फक्त क्वालिफाय करणे एवढाच एक उद्देश असला पाहिजे प्रिलिमसाठी. आणि मेन्स स्कोर करायचा आहे तुम्हाला मेन्सला. मेन्स परीक्षा आहे 300 मार्कांची, 150 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ते 100 मेन्समध्ये. त्याच्यामध्ये तीन सेक्शन असणार टोटल. त्यामध्ये सेक्शन ए हा कॉमन असणार आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल दोघांसाठी. सेक्शन एमध्ये 120 क्वेश्चन असणार आहेत, 120 क्वेश्चन हे 240 मार्कांसाठी. आणि मेन्स ही पूर्ण टेक्निकल असणार आहे. सेक्शन एमध्ये तुम्हाला कॉमन मेकॅनिकलचे विषय म्हणजे सॉम, टॉम, थर्मल, फ्लूड मेकॅनिक्स, आय सी इंजिन, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हे विषय असणार आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वगैरे हे विषय असणार आहेत, पूर्ण कोर विषय. आता बाकीच्या एक्झामशी रिलेटेड जर कम्पेअर केली एक्झाम, तर यामध्ये थोडंसं आपल्याला स्पेसिफिक तयारी करता येते. यामध्ये जवळपास जर तुम्ही मागच्या एक्झाम जर पॅटर्न बघितला, तर इथे आपल्याला वेटेज कळलेला आहे की सॉमवरती 15 क्वेश्चन येणार, थर्मोडायनॅमिक्सवरती 20 क्वेश्चन येणार, फ्लूड मेकॅनिक्सवरती 20 क्वेश्चन्स असणार, मेकॅनिकल टेक्नॉलॉजीवरती 20 क्वेश्चन्स असणार आहे. आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला आधीच माहिती असणार आहे, त्यामुळे कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं याची आपण पूर्वतयारी करू शकतो. बाकी एक्झामला असं नसते की बाबा कधी एखाद्या वेळेस थर्मलवरती खूप क्वेश्चन असणार आणि सॉमवरती 1 पण क्वेश्चन असणार असं असते. परंतु या एक्झामवरती ॲटलीस्ट एवढी शाश्वती आहे की 15 क्वेश्चन सॉमवरती, 20 क्वेश्चन एकदम स्पेसिफिक दिलेले याच्यावरती, 20 क्वेश्चन थर्मलवरती या गोष्टी. सेक्शन बी, सेक्शन बी हा मेकॅनिकल इंजिनियरसाठी आहे. सेक्शन बीचे विषय आहेत RAC, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि फ्लुईड मशीन्स, हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड हे आहेत. 30 क्वेश्चन असणार आहेत, 10-10 मार्कांचे वेटेज असणार तीन सब्जेक्टला, 30 क्वेश्चन याच्यावरती, म्हणजे 120 क्वेश्चन सेक्शन ए, 30 क्वेश्चन सेक्शन बी, असे मिळून 150 क्वेश्चन 300 मार्कांसाठी. सेक्शन सी आहे हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी, याच्यामध्ये व्हेकल मेंटेनन्स, ऑटोमोबाईल सिस्टम आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हे 3 सब्जेक्ट आहेत 10-10 क्वेश्चनसाठी. तर यामध्ये तुम्ही असं नाही आहे की बाबा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे तो सेक्शन बी नाही घेऊ शकणार, किंवा मेकॅनिकल इंजिनियर आहे बी मेकॅनिकल झालेला आहे तो ऑटोमोबाईल सेक्शन घेऊ शकणार नाही सेक्शन सी. तुम्हाला जोही आवडीचा सेक्शन असेल तो तुम्ही चूज करू शकता. सेक्शन ए इज कंपल्सरी, सेक्शन बी आणि सी मध्ये तुम्हाला कोणता चूज करायचा आहे. जर एखाद्या मुलाचा ऑटोमोबाईल सिस्टम चांगला असते ऑटोमोबाईल्समध्ये, तर ते मुलं ऑटोमोबाईल सिस्टम घेऊ शकतात. तर त्यामध्ये तुम्ही कोणताही सेक्शन बी किंवा सेक्शन सी. आणि एक्झामच्या वेळी तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक नाही आहे, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्यावेळी तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक नाही आहे की तुम्हाला सेक्शन बी घ्यायचं आहे की सेक्शन सी घ्यायचं आहे. तुम्ही ऑन द स्पॉट ज्यावेळेस परीक्षेला जाणार त्यावेळेस कोणताही सेक्शन चूज करा, बी सेक्शन चूज करा किंवा सी सेक्शन चूज करा. ही आहे एक्झाम पद्धती. आता आपण बघू इंटरव्ह्यू, या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे का. तर गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पोस्टला
इंटरव्ह्यू नसणार आहे. तर या पोस्टलासुद्धा इंटरव्ह्यू नाही आहे. तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सच्या स्कोरवरतीच होणार आहे. मेन्समध्ये तुमचे किती मार्क असणार आहेत, किती रँक असणार आहे, त्या बेसवरती तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. तर मेन्सची रँक खूप मॅटर करणार आहे तुमच्यासाठी, मेन्सचे मार्क तुमच्यासाठी खूप मॅटर करणार आहे. आणि आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे पोस्ट नाही आहे, फक्त सिलेक्शन झालेलं, कट ऑफमध्ये जरी बसलो बाबा शेवटची रँक आली तरी चालेल, परंतु ज्यावेळी तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जाणार आणि ज्यावेळेस प्रमोशनची वेळ येणार आणि तुमच्या वरच्या रँकवाला मुलगाचं प्रमोशन होऊन जाणार, मुलाचं प्रमोशन होणार आणि तुम्हाला 2 वर्ष लेट मिळणार प्रमोशन, तर आजच डिसाईड करायचं की रँक आपली ही टॉप 10 असायला हवी. आज तुमच्याकडे 5 महिन्यात एक्झामला 9 जवळपास जर मेन्सचा अभ्यास विचार केला तर 9-10 महिने तुमच्याकडे आहेत पूर्ण टोटल. तर या 9-10 महिन्याचा तुम्ही कसा यूज करता तुमची रँक चांगली काढण्यासाठी, त्या रँकचा तुमचा इव्हन तुमची जर रँक टॉप 3 असेल, टॉप 10 असेल, तर डिपार्टमेंटमध्ये तुमचा वेगळा रिस्पेक्ट असणार. तर आहे वेळ चांगल्यात चांगल्या रँकसाठीच प्रयत्न करायचा. आता हे झालंय एक्झाम प्रोसेस. आता नोटिफिकेशन्स, MPSC शेड्यूल काय, MPSC शेड्यूल दिलेला MPSC ने की यावर्षी एक्झाम ही नोटिफिकेशन येणार आहे 2018 प्रिलिम असणार आहे 20 मे 2018 आणि तिथून मेन्स असणार आहे 9 सप्टेंबर 2018. हा झाला शेड्यूल. हाऊ टू अप्लाय फॉर एक्झाम हा पण खूप मोठा प्रश्न आहे. खूप सारे मुलं, जे नवीन मुलं आहेत ज्यांना MPSC बद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना वाटते की ही RTO ची जी पोस्ट आहे, ही RTO ची पोस्ट ही RTO डिपार्टमेंटच काढते का, तर ते मुलं विचारतात सर RTO च्या साईटवरती जाऊन आपण अप्लाय करायचं आहे पोस्टला, तर नाही, RTO डिपार्टमेंट फक्त रिक्वायरमेंट देते MPSC ला की एवढ्या पोस्ट काढायचे आहेत, एक्झाम कंडक्ट करते MPSC. त्यामुळे आपल्याला एक्झामसाठी जर अप्लाय करायचं असेल तर एक्झाम ही MPSC च्या साईटवरती जाऊन अप्लाय करावं लागेल. MPSC.gov.in या साईटवरती जायचं. त्या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन्स म्हणून एक टॅब आहे, त्या टॅबमध्ये ऑनलाईन अप्लिकेशन क्लिक करायचं. तिथे तुम्हाला एक प्रोफाईल अपडेट करावं लागेल. तुमचं सर्वात आधी तुमचं प्रोफाईल बनवणं आवश्यक आहे. तुमचा फोटो, सिग्नेचर, तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, तुमचे बेसिक क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स किंवा तुमची कॅटेगरी काय, ह्या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला फिलअप करावं लागतील आणि नंतर मग अप्लाय फॉर एक्झाम, मग तुम्हाला त्यावेळेस तुम्ही एक्झामला अप्लाय करू शकतो. तर हे झालं आहे एक्झामबद्दलची माहिती. आता इथून बघू आपण थोडीशी इग्नाइट अकॅडमीबद्दल माहिती. इग्नाइट अकॅडमीची सुरुवात 1 वर्ष आधी झाली आहे. पहिलीच बॅच होती आमची इग्नाइट अकॅडमी, फर्स्ट बॅच होती. आज माझं 2011 सिलेक्शन झालं होतं RTO इन्स्पेक्टरसाठी. नंदुरबारला पोस्टिंग पण भेटली होती पण काही कारणास्तव मी जॉईन नाही केलं. तर तो एक ॲडव्हान्टेज प्लस पॉईंट होता, आम्हाला एक्झामबद्दल प्रॉपर माहिती होती. त्यामुळे खूप ह्यूज रिस्पॉन्स भेटला आमच्या फर्स्ट बॅचमध्ये. आम्हाला पहिल्याच बॅचमध्ये औरंगाबादला ऑलमोस्ट 183 स्टुडंट्स प्रिलिमला आमच्याकडे होते. इव्हन आम्हाला जो मुलांनी रिस्पॉन्स दिला त्याच रिस्पॉन्सची मुलांनी आमच्यावरती, इव्हन काही एक्सपिरियन्स नव्हता आमच्याकडे, काही हिस्ट्री नव्हती, तरी पण मुलांनी आमच्याकडे ब्लाइंडली विश्वास ठेवून आमच्याकडे ॲडमिशन घेतली मुलांनी. आम्ही त्या विश्वासाला तळा न जाऊ देता प्रिलिममध्ये 183 पैकी 162 मुलांना आम्ही पास करून दिलं. ऑलमोस्ट 90% रिझल्ट आम्ही प्रिलिममध्ये दिला. ही एक खूप मोठी अचीवमेंट होती आमची. इव्हन त्या बेसिसवरती आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला कॉल्स यायला लागले, खास करून पुण्यामधून तर खूप कॉल आले की सर तुम्ही पुण्यामध्ये अकॅडमी स्टार्ट करा मेन्ससाठी. आम्हाला औरंगाबादला यायला परवडत नाही, त्यामुळे आम्ही पुण्याला स्टार्ट केली अकॅडमी. आणि पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही ब्रांचमधून आज आमचं फायनल सिलेक्शनमध्ये 165+ सिलेक्शन एक्सपेक्टेड आहे आम्हाला. 165 जास्त RTO ऑफिसर यावेळेस इग्नाइट अकॅडमीमधून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे आमची. इव्हन पहिले 3 टॉपरसुद्धा इग्नाइट अकॅडमीमधून असणार याची मला खात्री आहे. ज्या कार्बन कॉपीनुसार किंवा सेकंड अँसरकीनुसार मुलांचे मार्क्स बघितले तर इग्नाइट अकॅडमीचे जे मुलं आहेत त्यांना ऑलमोस्ट जे बघितले 240-238 मार्क असणारे मुलं आहेत. तर पहिले 3 मुलंसुद्धा हे इग्नाइट अकॅडमीमध्येच असणार आहेत. बघू आपण फॅकल्टीबद्दल, कारण हा जो रिझल्ट डिलिव्हर झालेला आहे हा रिझल्ट कोणामुळे डिलिव्हर झाला आहे, मेन क्रेडिट जाते ते फॅकल्टीजला. जरी इग्नाइट अकॅडमी ही न्यू होती, इग्नाइट अकॅडमीकडे काही एक्सपिरियन्स नव्हता म्हणजे क्लासेस रन करायचा वगैरे, तरीही आमच्याकडे ज्या फॅकल्टीज होत्या शिकवणाऱ्या, इवन मायसेल्फ, जवळ सगळे जे कॅन्डिडेट होते ते होते सिलेक्शन झालेले कुठे ना कुठे. कोणी ONGC मध्ये वर्किंग आहे, कोणी IAS मध्ये वर्किंग होतं, कोणी चांगल्या गव्हर्नमेंट जॉबवरती आहेत, तर त्या लोकांनी काही तहसीलदार आपल्या कधी शिकवायला आले होते, जे नायब तहसीलदार आहेत सध्या वर्किंग, ते लोक आपल्या इथे येऊन मुलांना प्रॉपर गायडन्स
काय स्टडी करायचा काय नाही करायचा या लोकांनी एक्झाम पास केले, खूप सारे एक्झाम पास केले यांनी, इस्रो DRDO ONDC सारख्या एक्झाम यांनी क्लिअर केलेल्या आहेत. या लोकांना माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम कशी क्रॅक करायची, यांना नर्स आणि नर्स माहिती आहे एक्झामची की कम्पिटेटिव्ह एक्झाम ही कशी क्रॅक व्हायला पाहिजेत, त्याच्या ट्रिक्स त्याच्या टिप्स काय असतात. पूर्ण सिलेबस झालाच पाहिजेत, पूर्ण सिलेबस कव्हर करणं आवश्यकच नाही आहे. तुम्हाला फक्त एक्झाम ही क्रॅक करायची आहे, तुम्हाला फक्त सिलेक्शन करायचं आहे, प्रिलिममध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. तर ह्या या लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं आणि जवळपास मॅक्सिमम 70-80% स्टाफ हा आमचा पूर्ण यंग आणि डायनॅमिक आहे. त्यामुळे या लोकांना जी आजचे जे मुलं आहेत या मुलांची मेंटॅलिटीसुद्धा माहिती आहे. या मुलांना माहीत काय हवं आहे, काय पाहिजे, यांना अभ्यास किती करायचा आहे, बुक्स कोणते वाचायचे कोणते नाही वाचायचे, प्रॉपर मटेरियल दिलं मुलं यांच्या फॅकल्टीने. मागच्या वेळी टर्निंग पॉईंट ठरला आमचा रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकलचे आमचे 20 जवळपास 14-15 क्वेश्चन डायरेक्ट उतरले, ऑप्शनसुद्धा चेंज नव्हती आणि कट ऑफ होता 24 मार्कांवरती. त्यामुळे मुलांना 8-10 मार्क इकडून येऊन गेले, मुलांना क्वालिफाय करायला काही वेळ हे प्रॉब्लेम नाही झाला. आणि मेन्समध्ये तर आमचे जवळपास 150-132 क्वेश्चन डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आले आहेत. 260 मार्काचा पेपर हा आमच्या नोट्स, टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक एवढ्यातून 260 मार्काचा क्वेश्चन पेपर होता. ज्या मुलांनी स्पेसिफिक स्टडी केला आहे त्या मुलांना क्वालिफाय करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे झालं आमच्या अकॅडमीबद्दल. आता आपण बघू व्हॉट आर द चान्सेस ऑफ युअर सिलेक्शन, म्हणजे किती चान्सेस आहेत या एक्झाम सिलेक्शन व्हायचे. 2017 55,000 मुलांनी एक्झाम दिलेली होती, त्यातले 8,500 मुलं मेन्सला क्वालिफाय झाले आणि आता 833 मुलं फायनल सिलेक्शन होणार. तर 55,000 फक्त 833 हा रेशो जर बघितला तर हा खूप मोठा वाटेल. परंतु ॲज कम्पेअर्ड टू अदर एक्झाम, जर दुसऱ्या एक्झाम बघितल्या, राज्यसेवेच्या पोस्ट होते 200 मुलं बसते ते 400,000 मुलं. ॲज कम्पेअर्ड टू अदर एक्झाम जर बघितलं तर हा जे सिलेक्शन रेशो हा खूप चांगला आहे. आणि यामध्ये 55,000 मुलं जरी परीक्षेला बसले होते त्यातले चांगली तयारी करणारी मुलं किती होते. खूप साऱ्या मुलांनी फक्त फॉर्म भरलेला होता, काही जॉब करणारी मुलं होते, लेक्चरशिपमधले भरपूर मुलांनी फॉर्म भरला होता, तयारीच नाही केली मुलांनी, फक्त फॉर्म भरले होते. सिरियसली प्रिपरेशन करणारे फक्त 8-10,000 मुलं होते. 8-10,000 तुम्हाला 800-850 यायचं आहे. आणि आता ठीक आहे, मागच्या वेळेस 55,000 मुलं होते, परंतु यावेळेस तर हा रेशो, मागच्या वेळेस अवेअरनेस नव्हती प्रॉपरली. आता यावेळेस हा रेशो जाणार आहे 1,00,000 1,00,000 जास्त मुलं बसणार परीक्षेला, कारण की यावेळी सर्व मुलांना माहिती आहे, सर्व मुलं तयारी आधीच तयारी आहेत, लायसन्ससुद्धा रेडी आहे सगळ्या मुलांकडे, सगळ्या गोष्टी आधी रेडी असल्यामुळे यावेळेस मुलांचे रेशो जास्त असणार, 1,00,000 मुलं जास्त बसणार आहेत. तर 1,00,000 तुम्हाला यायचं आहे 200-300. परंतु जरी मुलं फॉर्म 1,00,000 भरत असतील तरी तयारी करणारे हे मुलं 8-10,000 नसणार आहेत प्रॉपरली. एका खेड्यागावामधून ZP क्वालिफिकेशन झालेलं आहे, डिप्लोमामध्ये ATKTs होत्या. तर माझं सिलेक्शन होऊ शकते या पोस्टला, तर तुमचं का नाही होऊ शकत. जर प्रॉपरली सिलेक्टिव्ह स्टडी केला तर तुमचंसुद्धा सिलेक्शन होणार. आणि यासाठी आपण थोडीशी बॅकग्राऊंड हिस्ट्री बघू. 2011च्या आधी सिलेबस वेगळा होता, 2011 सिलेबस आपला चेंज झालेला आहे. 2011 आपल्या एक्झाममध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 गोष्टी होत्या. प्रिलिमचा कट ऑफ हा मागच्या वेळेस 29 मार्क्स होता, 100 29 मार्क ओपनसाठी, आणि मुलींसाठी होता 10 मार्क. मुलींना तर खूप चांगली संधी आहे एक्झामसाठी, 10 मार्कांवरती आणि 29 मार्कांवरती, 100 मार्क 20 मार्क आहेत टेक्निकलचे, 30 मार्क आहेत मेंटल ॲबिलिटीचे, 50 मार्क, या 50 तुम्ही 30 मार्क काढू शकता जर प्रॉपरली स्टडी असेल तर. आणि हिस्ट्री जिओग्राफी वाढतात ही खूप, म्हणजे तुम्हाला आता वाचलं नाही भरपूर दिवसापासून तुम्ही इतिहास भूगोल वगैरे, म्हणून मुलांना इतिहासबद्दल याच्याबद्दल या सब्जेक्टबद्दल भीती असते. परंतु तुम्ही जर व्हायब्रेशनसारखे, हीट ट्रान्सफरसारखे, मशीन डिझाईनसारखे अशा विषयाची तयारी करू शकता, असे विषय जर अभ्यास करू शकता तर ही इतिहास भूगोल हे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहेत. फक्त तुम्हाला हा स्टार्ट करणं आवश्यक आहे. या सब्जेक्टमध्ये 30-40-50 मार्क घेणं एक काही मोठी गोष्ट नाही आहे. 2013 प्रिलिमच नव्हती, 2013 प्रिलिम नसताना फक्त मेन्स होती, प्रिलिम नव्हती इंटरव्ह्यू होता, त्यावेळेस सिलेक्शन झालं आहे. तर त्यावेळेचा कट ऑफ हा 136 मार्कांवरती होता. आता तुम्हाला 300-136 मार्क घेऊ शकता की नाही घेऊ शकत हे बघा. आता तुम्हाला सर्वात आधी ॲनालिसिस करायचं असेल, 2017 पण बघून घ्या. 2017च्या प्रिलिमला मार्क्स हे किती, 24 मार्कांवरती कट ऑफ लागलेला होता. आणि मुलींचा कट ऑफ हा 1 मार्कांवरती लागला, 1 मार्कांवरती. तुम्ही इमॅजिन करा म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे या एक्झामला. तर सर्वात आधी तुम्हाला जर सब्जेक्टची तयारी करायची आहे, म्हणजे एक्झामला अपिअर व्हायचं आहे,
तर तुमची लेवल आहे की नाही आहे, तुमचं सिलेक्शन होऊ शकते किंवा नाही होऊ शकत हे जर तुम्हाला अनालाइज करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल, एम पी एस सी साईटवरती जायचं, एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉटच्या साईटवरती जायचं. तिथे सर्वात आधी तुम्ही सिलेबस काढायचा, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा सिलेबस आहे एम पी एस सी वेबसाईटवरती, तो तुम्ही डाउनलोड करून सिलेबस चेक करा. आणि 2017 2011 2013 चे तीनही पेपर डाउनलोड करा, पेपर अवेलेबल आहेत प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या एक्झामचे पेपर्स अवेलेबल आहेत. तिथे तिन्ही एक्झामचे पेपर काढा आणि पेपरची लेवल बघा, क्वेश्चन्स बघा, तुम्हाला हे क्वेश्चन्स जमणारे आहेत की नाही आहेत आणि त्यानुसार ठरवा की आपण एक्झामसाठी तयारी करायची की नाही करायची. परंतु ह्या एक्झाम ही सर्वात सोपी एक्झाम, मी तरी सांगेल आपल्या मेकॅनिकलमध्ये ज्याही एक्झाम आहेत, बाकी गेट झाली आय एस झाली या एक्झामचे जर कम्पेअर केलं या एक्झामशी, तर ही सगळ्यात सोपी एक्झाम आहे. जर प्रॉपरली तुम्ही सिलेबस चेक करून प्रॉपरली स्पेसिफिक स्टडी केला तर ही एक्झाम काढणं एक काही मोठी गोष्ट नाही आहे. आता तुमची स्ट्रॅटर्जी काय असायला हवी या एक्झामची तयारी करण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे, क्वेश्चन पेपर बघायचे काय आहेत, तर क्वेश्चन पेपरमध्ये तुमची लेवल बघायची क्वेश्चन पेपरची, आणि टू द पॉईंट जायचं, सिलेबसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे फक्त तेवढ्याच गोष्टी तुम्ही अभ्यास करायच्या. आता काही ठिकाणी असते, ठीक आहे, काहीतरी अवांतर क्वेश्चन्स आले असतात, एन्ट्रॉपी मेन्शन नाही आहे, परंतु एन्ट्रॉपीवरती एखादा क्वेश्चन असेल, मग एन्ट्रॉपीचा अभ्यास करायचा का? एम पी एस सीचं दरवर्षी असं असतं की काही ना काही 5-7 क्वेश्चन हे आउट ऑफ द सिलेबस टाकलेले असतात, त्यामुळे तुम्ही टू द पॉईंट, फक्त स्टिक टू द सिलेबसच राहायचं. सिलेबसवरती जेवढे क्वेश्चन आहेत त्याची प्रॉपर स्टडी करायचा आणि तेवढाच अभ्यास करायचा. आता इथून 5 महिन्यात तुम्हाला एक्झामची तयारी करायसाठी, तर 5 महिन्यामध्ये फक्त प्रिलिमचा अभ्यास करणार? प्रिलिम तर फक्त तुम्हाला क्वालिफायच करून देणार आहे, मेन जर सिलेक्शन आहे तुमचं, हे तुमचं सिलेक्शन मेन्सवरती असणार आहे, तर या 5 महिन्यामध्ये फक्त प्रिलिमवरती वेटेज न देता तुम्ही मेन्सचा पण सायमल्टेनियस स्टडी सोबत असणं आवश्यक आहे. मेन्सला ॲटलीस्ट 30% वेटेज, तरी तुम्ही 10 घंटे अभ्यास करत असाल तर 3 घंटे मेन्सचा अभ्यास करा, 7 घंटे प्रिलिमचा अभ्यास करा. आता प्रिलिमसाठी बुक्स कोणते रीड करायचे, बुक्सबद्दल थोडी माहिती बघू आपण. बुक्स हे सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रिलिमचा जर अभ्यासाला लागत असाल तुम्ही, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स रीड करणं खूप मस्ट आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र, सामाजिक सुधारणा, औद्योगिक सुधारणा, हे जे सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्ट बेसिक लेवल, जर तुम्ही 2017 पेपर चॅनलाइज केली किंवा 2011 पेपर चॅनलाइज केली तर खूप बेसिक बेसिक गोष्टी विचारलेल्या आहेत. आणि मागच्या वेळेचा 2017 पेपर हा खूप खूप कठीण होता, राज्यसेवेच्या पेपरसोबत मॅच करत होता, क्लास 1 जी पोस्ट होता राज्यसेवेच्या त्या पोस्टसोबत मॅच होत होता. ठीक आहे, कट ऑफ कमी लागेल, पेपर कठीण असतो सोपा असतो याच्याशी मॅटर नाही करत, त्याच्यामुळे कट ऑफ कमी जास्त होईल फक्त, बस अभ्यास तुम्हाला सारखाच करावा लागणार आहे. तर पण एक हे आहे, ही पोस्ट क्लास 3 आहे, या उद्देशाने अभ्यास नाही करायचा. आपण एम पी एस सीला सुद्धा माहिती आहे या परीक्षेमध्ये कोण अपिअर होते, मॅक्सिमम मेकॅनिकल इंजिनियर, बी ई मेकॅनिकल इंजिनियर मुलं अपिअर होत आहेत, त्यामुळे त्याच लेवलचा पेपर हा तुम्हाला देण्यात येतो आहे. त्यामुळे या एक्झामचा प्रिलिमचा अभ्यास करताना तुम्ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्टसाठी इंडिव्हिज्युअल बुकची रेफर करा, कोणत्याही क्लासवरच्या फक्त स्पेसिफिक नोट्सवरती प्रिलिमवरती डिपेंड राहू नका. कारण की कोणताही क्लास असेल, जी एसचा आवाका खूप जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टसाठी इतिहासासाठी एक वेगळं बुक, हिस्ट्रीसाठी जिओग्राफीसाठी एक वेगळं बुक, नागरिकशास्त्रासाठी वेगळं बुक, प्रत्येक त्याच्यासाठी स्टँडर्ड बुक्स आहेत ते रेफर करा. ही बुकची लिस्ट आहे तुमच्या समोर ठेवलेली आहे, इव्हन आपल्या इग्नाइट अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर होईल, किंवा आपला जो फेसबुकवरती ग्रुप आहे किंवा फेसबुकवरती पेज आहे इग्नाइट अकॅडमीचं, त्यावरती आपण शेअर करू आणि तिथे तुम्हाला ही बुक लिस्ट मिळून जाईल. पण सेपरेट सब्जेक्टसाठी सेपरेट बुक यूज करा. आणि राहिलेलं आहे 20 मार्काचं टेक्निकल, रिसेंट ट्रेंड्स इन मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल्स रिलेटेड, तर ह्याशी रिलेटेड 2 बुक आहेत महत्त्वाचे, किरपाल सिंग आणि आयस इंजिनचे गणेशन. परंतु ह्या बुक खूप खूप मोठे बुक आहे, बल्की बुक आहे, आणि 20 मार्कासाठी एवढं रीड करणं थोडंसं हे होते. तर माझी रिक्वेस्ट असेल की फक्त तुम्ही आमच्या इग्नाइट अकॅडमीच्या ज्या 20 मार्काच्या नोट्स आहेत त्याची मी गॅरंटी घेतो की आमच्या नोट्सच्या बाहेर काही येणार नाही आहे. मागच्या वेळी तरी आपल्याला एक आयडिया नव्हती काय विचारतील काय नाही, मागच्या वेळेस 14-15 क्वेश्चन डायरेक्ट इनडायरेक्ट आलेले आहेत, यावेळी मी 20 पैकी 20 क्वेश्चन येतील अशी अपेक्षा करतो आमच्या नोट्समधून. तर तुम्ही फक्त ना फक्त 20 मार्क हे इग्नाइट अकॅडमीच्या नोट्समधनं करा, तुम्ही क्लास लावलेला असो किंवा नसो, तुम्ही अकॅडमीला येऊन संपर्क साधला तर आम्ही मिनिमम प्राईजमध्ये तुम्हाला त्या 20 मार्काच्या नोट्स प्रोव्हाइड करू. धन्यवाद मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट्स कव्हर झालेले असतील, पण तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर सिरीजसाठी नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.
We'll be right back.